नमस्कार, गीता रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बेक शंकरपाळी ही रेसिपी पाहणार आहोत. आहाराबाबतची जागरूकता वाढल्याने बेक फराळाची मागणी वाढू लागली आहे. हे पदार्थ तेल तुपात तळले जात नाहीत तर भाजले जातात, त्यामुळे शरीरात कॅलरी वाढत नाहीत. भाजल्याने या पदार्थातील सत्वांचा नाश होत नाही, त्यामुळे शरीराला पोषक द्रव्ये सहज मिळतात, तसेच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. चला तर मग आपण त्याचे साहित्य आणि कृती पाहूया. तर ते 1.5 ते 2 कप आपण चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 कप तूप घेतलंय, 1/2 कप दूध घेतलंय, 1/2 कप साखर आणि 1/2 टीस्पून बेकिंग पावडर. सुरुवातीला आपण परत इथे तूप घ्यायचंय. त्यामध्ये साखर घालायची. आणि हे आपल्या हाताने हे सारखं एकसारखं करून घ्यायचं. हे जोपर्यंत असं एकसारखं होत नाही, 5-7 मिनिटं असं हे मिक्स करून घ्यायचं. तर आपण हे आता 5 मिनिटं हे फेटलेलं आहे हातानं, हे अशा प्रकारे आपलं क्रीमी व्हायला पाहिजे. तर ह्यामध्ये हे बेकिंग पावडर आणि गव्हाचं पीठ परत चाळून घेतलं मी, ते ह्यामध्ये मिक्स करायचं. हे एकसारखं करायचं, परत ह्यात ह्यामध्ये मिक्स करायचं. हे असं एकसारखं जरा केलं की यामध्ये हे हळूहळू थोडं थोडं दूध घालून गोळा घट्ट बनवायचा. तर यामध्ये आपण 1/2 कप दूध घेतलं, हे सगळं घातलेलं आहे. तर अशा प्रकारे हा घट्ट गोळा तयार करायचा आणि हा दुसऱ्या बाउलमध्ये आपण हा झाकून ठेवायचा 10 मिनिटे. तोपर्यंत आपण ओव्हन 10 मिनिटे गरम करून घ्यायचा. आपण जी कणिक भिजवून 10 मिनिटे झाकून ठेवली आहे, त्याचे 3 गोळे करायचे 10 मिनिटांनी आणि अशा तऱ्हेने पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्या पाडायच्या. कापून घ्यायच्या. तर बेकिंग ट्रेला आपण फॉइल पेपर घालून घ्यायचा आणि त्यामध्ये अशा ह्या शंकरपाळ्या ठेवायच्या. तर अशा तऱ्हेने हा ट्रे आपण ओव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 10 ते 12 मिनिटं बेक करायचा. सुरुवातीला ह्या शंकरपाळ्या मऊच वाटतात, पण गार झाल्यावर एकदम खुसखुशीत होतात. तर आता आपल्या ह्या बेक केलेल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत, ह्या एकदम खुसखुशीत होतात. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.